22 जानेवारीला सरकारने सुट्टी दिल्याच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका. विधी महाविद्यालयातील 4 विद्यार्थ्यांनी दाखल केली याचिका. एक मराठा लाख मराठा म्हणत जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना. हजारो कार्यकर्त्यांसोबत आंतरवाली सराटीमधून जरांगे पाटील मुंबईकडे निघाले. मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेत काहीच घडत नाही, सामंजस्याची भूमिका म्हणूनच सरकारला 7 महिन्यांचा वेळ दिला. जरांगे पाटलांचं वक्तव्य. ही आरपारची लढाई मागे राहू नका, आमरण उपोषण करतच मुंबईकडे निघालोय. जरांगे पाटलांचं वक्तव्य. सरकारच्या दारामध्ये मरण आलं तरी चालेल, पण आता मागे हटणार नाही. जरांगे पाटलांची मराठा समाजाला भावनिक साथ. जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू अमरावतीवरून रवाना. जरांगेंनी आंदोलन करावं, मात्र उपोषण करू नये, बच्चू कडूंचा जरांगेंना सल्ला. 54 लाख कुणबी नोंदी सापडल्याचं सांगत मराठा समाजाची दिशाभूल केली जाते. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचा मनोज जरांगे पाटलांवर आरोप. जरांगेंच्या आंदोलनाला अद्याप मुंबई पोलिसांकडून परवानगी नाही. जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळानं आझाद मैदानात परवानगी मिळण्यासाठी केला होता अर्ज. मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे पोलिसांच्या सुट्ट्या रद्द. कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर साप्ताहिकसह सर्व प्रकारच्या सुट्ट्या रद्दचा निर्णय. वंचित अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत घेण्यास आम्ही सकारात्मक आहेत. युतीसंदर्भात प्रकाश आंबेडकरांसोबत बोलणंही झालंय. पवारांची माहिती. ईडीच्या नोटीसीची चिंता करत नाही. विरोधकांविरोधामध्ये तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय. रोहित पवारांच्या ईडी नोटीसीवर शरद पवारांची प्रतिक्रिया. पक्ष कसा चालतो हे अनिल पाटलांना माहिती नाही. अनिल पाटील 2019 राष्ट्रवादीत आले. जयंत पाटलांचा अनिल पाटलांवर हल्लाबोल. ईडी सीबीआयच्या दबावाखाली बनवलेल्या सरकारला जनता धडा शिकवेल, तर महाराष्ट्रातही कर्नाटकची पुनरावृत्ती होईल. प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथल यांचा विश्वास. राष्ट्रवादी आमदार अपात्रते प्रकरणी विधानसभेतली आजची सुनावणी संपली. सुनील तटकरेंकडून प्रतिज्ञापत्र सादर. पुढील सुनावणीचं नवीन वेळापत्रकानुसार होणार. अयोध्येत राम मंदिर बनण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं योगदान. तर राम मंदिर बनणार हे ठामपणे सांगणारे मोदीच हो आहेत. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. अमरावतीतील प्रकाश आंबेडकरांच्या जाहीर सभेला सुरुवात. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा. सभेला प्रकाश आंबेडकर काय बोलणार याकडे लक्ष. ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनचा नवा शोध. ससी सुपरांच्या 40+ प्रजातींचा शोध. तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातून या नव्या प्रजातींची शोध. वाढवण बंदराची जनसुनावणी सरकारने गुंडाळली. हरकती सूचना पर्यावरण विभागाला पाठवणार. जनसुनावणीला संघर्ष समितीचा होता विरोध. नितीश कुमार इंडिया आघाडीचे संयोजक होण्याची शक्यता. अखिलेश यादव यांची नितीश कुमारांच्या नावाला सहमती. मनोज जरांगेंच्या आंदोलनाची पुण्यात जोरदार तयारी. वाघोलीतील 3 मैदानांची पोलिसांकडून पाहणी. पुण्यातील वाघोलीमध्ये असणार आंदोलकांचा मुक्काम. मराठा आरक्षणाच्या लढाईत सामील व्हा यासाठी बीडच्या केतुरा गावात मराठा बांधवांकडून दुचाकीला माईक लावून जनजागृती. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेडमधून मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना. एक मराठा लाख मराठा घोषणा देत आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना. मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी अधिकाऱ्यांना आजपासून प्रशिक्षण. पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट संस्थेकडून प्रशिक्षण. जळगावमध्ये एकनाथ खडसेंनी लावले रामाचे बॅनर. बॅनरवर खडसेंचा कार सेवक म्हणून उल्लेख. श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लावले बॅनर. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांची शिफारस. सुप्रीम कोर्टाच्या कोलेजियमकडून वराळेंच्या नावाची शिफारस. पुणे विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या. 22 जानेवारीच्या सुट्टीमुळे परीक्षा पुढे ढकलल्या.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी मास्क आणि दारू विक्रीची दुकानं राहणार बंद, कामगार ग्रामपंचायतचा निर्णय. धारावीकर 500 चौरस फुटांच्या घराच्या मागणीसाठी ठाम, धारावीकरांचं अदानी समूहाविरोधामध्ये आंदोलन, पुनर्वसन प्रकल्पाच्या अधिसूचनेची होळी करण्याचा रहिवाशांचा इशारा. उद्या मुंबईतील मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक, देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक. मराठी पाट्यांसाठी उल्हासनगरमध्ये मनसे आक्रमक, मराठी पाट्यांसाठी मनसेचा 26 तारखेचा अल्टिमेटम, पाट्या न काढल्यास 27 जानेवारीला आंदोलनाचा इशारा. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरीत सज्ज, राम मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट, अयोध्या नगरीत पोलीस बंदोबस्तही तैनात. 22 जानेवारीला खाटीक समाजाकडून राज्यातील मांसाहारी दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय, एक दिवस राज्यातील सर्व मांसाहारी दुकानं बंद ठेवून करणार श्रीरामाचं स्वागत. मुंबईतील जरांगेंच्या लॉंग मार्चसाठी धुळ्यातून समाज मराठा बांधव रवाना, गोळ्या घातल्या तरी आरक्षणाशिवाय माघार नाही, धुळ्यातील मराठा बांधवांचा निर्धार. नमस्कार, मी तृप्ती पालकर, आपण पाहताय लोकशाही मराठी. बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सनं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.